गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला अपन अल्किन का पार्ट कंप्लीट के हाइड्रोकार्बन्स मधे आज अपन अल्किन स्टडी करना है। तो सुरुआती अल्किन कशा मना चाहिए क्लासिफिकेशन ऑफ हाइड्रोकार्बन्स अपन स्टडी के लिए। तो अल्किन्स मधे अल्किन अपला अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स है। ओके, हाइड्रोकार्बन से एलिफैटिक आणि एरोमेटिक दोन अपने टाइप्स है। तो हादे अल्किन के डेफिनेशन का बघा, अल्किन्स आर एलिफैटिक, अल्किन्स आर एलिफैटिक अनसैचुरेटेड, अल्किन्स आर एलिफैटिक अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स। अल्किन्स आर एलिफैटिक अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स एलिफैटिक अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स कंटेनिंग एटलीस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड। ओके, अल्किन्स आर एलिफैटिक अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन्स कंटेनिंग एटलीस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड अल्किन्स। हेला अपन अल्किन असं म्हणणार आहे। तर अल्किन मध्ये लक्षात घ्या, अल्किन जो आहे त्या अल्किनला आपण आणखी काय म्हणतो बघा, अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ओलेफिन्स। अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ओलेफिन्स। अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ओलेफिन्स। अल्किनलाच आपण ओलेफिन असं म्हणणार आहे। ओलेफिन्स मीन्स दॅट इज द ऑइल फॉर्मिंग एलिमेंट्स। हे ऑइली कंपाऊंड तयार करत असतात। ओलेफिन्स आर ऑइल फॉर्मिंग सब्स्टन्सेस। ओके, दॅट इज ओलेफिन्स। अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ऑल फॉर्मिंग एलिमेंट बिकॉज ओके दीज आर ऑइल फॉर्मिंग सब्स्टन्सेस। बिकॉज दीज आर ऑइल फॉर्मिंग सब्स्टन्सेस। ओके, हे ऑइल फॉर्म करत असतात। बिकॉज दीज आर ऑइल फॉर्मिंग सब्स्टन्सेस देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ ओके ओलेफिन्स। ओके, तर पहिला मेंबर जो आहे याच्यामधला इथिन आहे, त्याची क्लोरीन बर रिॲक्शन झाल्यावरती आपल्या इथं ऑइली सब्स्टन्स मिळत असतो, त्यामुळे ह्याला ओलेफिन्स असं म्हटलं जातं। त्यानंतर नेक्स्ट अल्किन जो आहे याचा जनरल फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन्स। अल्किनचा जनरल फॉर्म्युला आपला काय, CnH2n, CnH2n। एन म्हणजे काय असतं आपला, नंबर ऑफ कार्बन एटम्स। ओके, नंबर ऑफ कार्बन एटम एन म्हणजे। आता अल्किनचा फॉर्म्युला काय होता, आपला CnH2n प्लस टू होता ना, अल्किनचा CnH2n आहे। म्हणजे करस्पॉन्डिंग अल्किनपेक्षा अल्किनमध्ये दोन कार्बन एटम आपले कसे असणार आहेत, कमी असणार आहेत। ओके, अल्किनपेक्षा अल्किनमध्ये दोन कार्बन एटम कमी असणार आहेत, त्यामुळे जनरल फॉर्म्युलाचा CnH2n असणार आहे। ओके, तर ह्यामध्ये अल्किन जो आहे, अल्किन ह्यामध्ये ॲटलीस्ट दोन कार्बन आयटम लागतात डबल बॉन्ड होण्यासाठी। आता दोन कार्बन जर घेतले आपण, एनची व्हॅल्यू जर आपण टू घेतली, तर इथे कसं येणार, C2H4 येणार ना, बरे की नाही, इथं 2×2 = 4 होणार, त्यामुळे हे कसं होणार, CH2 डबल बॉन्ड CH2, बरोबर आहे। कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं प्रेझेंट असणार आहे। हा जो असणार आहे तो आपला इथिन असणार आहे, फर्स्ट मेंबर ऑफ अल्किन, अल्किनचा पहिला मेंबर असणार आहे। ओके, इथिन लक्षात आलं। आता ह्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा, अल्किनमध्ये कंटेनिंग
alkenes containing alkenes containing two or three carbon-carbon, two or three carbon-carbon double bond or triple bond. Okay, alkene मध्ये दोन carbon-carbon double bond असेल किंवा याच्यामध्ये दोन carbon-carbon triple bond असेल. अल्किन कंटेनिंग टू carbon-carbon डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असं म्हणा. अल्किन कंटेनिंग टू carbon-carbon डबल बॉन्ड और carbon-carbon ट्रिपल बॉन्ड. ओके, अल्किनमध्ये दोन carbon-carbon डबल बॉन्ड असेल किंवा दोन carbon-carbon ट्रिपल बॉन्ड असेल, आर क्वाड के हे आपण स्टडी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अल्किन कंटेनिंग carbon-carbon डबल बॉन्ड और इधर हियर carbon-carbon ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड अल्काडाइन्स एंड ट्रिपल बॉन्ड असल तर आपण अल्काट्राइन्स असं म्हणतो. चल का, carbon-carbon तीन असेल तर आपल्याला फक्त दोन carbon-carbon डबल बॉन्ड असतील. ओके, तर आपण अल्काडाइन्स असं म्हणणार आहे. आणि याच्यामध्ये तीन carbon-carbon डबल बॉन्ड असेल तर अल्काट्राइन्स असं म्हणणार आहे. चल का, alkenes कंटेनिंग टू, ओके, और थ्री carbon-carbon डबल बॉन्ड. इथं थ्री म्हणूया मग तसं. ओके, अल्किन कंटेनिंग टू ऑर थ्री carbon-carbon डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्काडाइन्स और अल्काट्राइन्स. ओके, रिस्पेक्टिवली. ओके, लक्षात आलं. अल्किन्समध्ये दोन किंवा तीन carbon-carbon डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्काडाइन्स किंवा अल्काट्राइन्स असं म्हणतो. डाय म्हणजे टू, लक्षात घ्या. इन म्हणजे डबल बॉन्ड, इथं ट्राय म्हणजे तीन, इन म्हणजे डबल बॉन्ड. ओके, दोन डबल बॉन्ड असेल तर अल्काडाइन्स म्हणायचं, तीन डबल बॉन्ड असेल तर अल्काट्राइन्स असं म्हणायचं. ओके, एक्झाम्पल याच्यामध्ये बघा, CH2 डबल बॉन्ड CH. ओके, हा आपला कंपाऊंड आहे, लक्षात आहे. बघा, याच्यामध्ये दोन डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत आपले, अल्काडाइन्स आहेत. त्यानंतर दुसरा आपण इथे घेऊया, CH2 डबल बॉन्ड CH. ओके, नेक्स्ट CH2. ओके, अशा पद्धतीने ही असेल, लक्षात घ्या. ओके, कार्बनची व्हॅलेन्सी आपली फोर, इथं पण लक्षात घ्या फोर असणार आहे, इथं पण व्हॅलेन्सी फोर असणार आहे, इथं व्हॅलेन्सी आपली फोर असणार आहे, इथं पण फोर आणि ह्या ठिकाणी फोर. ओके, तीन डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणणार ह्याला, अल्काट्राइन्स असं म्हणणार आहे, लक्षात का. इन म्हणजे डबल बॉन्ड, ट्राय म्हणजे तीन. ओके, इथं बघा, पोझिशन डबल बॉन्डची फर्स्ट, सेकंड, थर्ड, इथं फोर्थ आहे. ओके, ही अल्काडाइन आहे आणि ही अल्काट्राइन आहे, तीन carbon-carbon ट्रिपल बॉन्ड्स आहेत, 1, 2, 3. चल का, तीन ट्रिपल बॉन्ड आपले प्रेझेंट आहेत. तर ह्यामध्ये बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. ओके, अशा तीन आहे. तर लक्षात घ्या, डबल बॉन्डची पोझिशन आपली कुठं आहे, लक्षात घ्या,
फर्स्ट कार्बनला, थर्ड कार्बनला आणि फिफ्थ कार्बनला लोएस्ट नंबर आपण घेत असतो ना, सिक्स कार्बन आहेत त्यामुळे आपण ह्याला अल्काट्राइन्स आहे हेक्सा समजणार. 1, 3, 5 आणि पुढं काय म्हणणार ट्राइन्स. चल का हेक्सा 1, 3, 5 ट्राइन्स लक्ष आलं. आणि इथं डायन्स आहे, इथं काय येणार बघा चार कार्बन्स आहेत ना, इथं आपण अल्काडायन्स म्हणतो आहे. अल्का म्हणजे इथं ब्युटा येणार. ओके ब्युटा 1 आणि 3 डायन्स. ओके लक्षात का अशा तिने घेईल ब्युटा 1, 3 डायन आणि हा हेक्सा 1, 3, 5 ट्राइन्स. लक्षात दे अशा तिने हे अल्किन्सचं आपली डेफिनेशन आहेत. लक्षाला इथंपर्यंत अल्किनला आपण काय म्हणतोय ओलेफिन सुद्धा म्हणतोय, ऑइल फॉर्मिंग सब्स्टन्स असल्यामुळं. ओके जनरल फॉर्म्युला CnH2n+2 ॲप, 2 किंवा 3 कार्बन कार्बन डबल असल्यास आपण अल्काडायन्स किंवा अल्काट्राइन्स असं म्हणतोय ना. लक्षात आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये बघा नॉमेनक्लेचर जे आहे ते आपण ऑलरेडी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यांचं बघितलेलं आहे आपण. ओके त्यानंतर नेक्स्ट आपण आता आयसोमेरिझम इन अल्किन स्टडी करणार आहे. आयसोमेरिझम इन अल्किन्स, आता अल्किन मधला आयसोमेरिझम आपल्या स्टडी करायचं आहे. आयसोमेरिझम इन अल्किन्स ओके आयसोमेरिझम आपला ऑलरेडी आपण बघितलेला आहे. ओके कंपाउंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. ओके दीज आर कॉल्ड आयसोमर्स. आता इथं अल्किन जो आयसोमर दाखवणार आहे तो आपला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम हे दोन टाईपचे आयसोमेरिझम दाखवणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कुठले होते आपले चेन आयसोमेरिझम होता, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, त्यानंतर काय होतं आपलं मेटामेरिझम टाटोमेरिझम हे आपण लास्ट टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. बघा इथं आयसोमेरिझम इन अल्किनमध्ये पहिलं ते आयसोमेरिझम आहे आपलं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये चार टाईप्स आहेत आपले चेन आयसोमेरिझम, पोझिशन, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, त्यानंतर मेटामेरिझम आणि टाटोमेरिझम. तर ह्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये तू कुठला दाखवतो लक्षात घ्या. पहिल्या याच्यातला आपण स्टडी करतो आहे आयसोमेरिझम इन अल्किन म्हणला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये चेन आयसोमेरिझम दाखवतो. अल्किन शोज चेन आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम अल्किन आपला दाखवत असतो. आता चेन आयसोमेरिझम कसा असतो लक्षात घ्या. चेन आयसोमेरिझममध्ये ओके ह्यामध्ये कसं असणार बघा, चेन आयसोमेरिझममध्ये अल्किनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त कार्बन चेनमध्ये डिफरंट असतो, त्याला आपण चेन आयसोमेरिझम असं म्हणतो. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट इथं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे आपण हे डेफिनेशन सगळं. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन कार्बन चेन लेंथ. ओके ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त कार्बनच्या चेन लेंथमध्ये आपला डिफरन्स येत असतो. ह्याला आपण काय म्हणणार आहे चेन आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. आणि दुसरा आपल्या इथं सेकंड दाखवतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझमला पोझिशन आयसोमेरिझम. ओके पहिला याच्यातला चेन आयसोमेरिझम आणि दुसरा पोझिशन आयसोमेरिझम हे दोन टाईपचे आयसोमेरिझम अल्किन दाखवत असतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. चेन आयसोमेरिझम अँड पोझिशन आयसोमेरिझम. आता पोझिशन आयसोमेरिझममध्ये पण लक्षात घ्या मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आपला चेंज होणार नाही लक्षात घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डीपर इन पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनमध्ये डिफरन्स असणार आहे.
फंक्शनल ग्रुप कुठला असताना आहे आपल्या इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे अल्किनमध्ये. या फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स असणार आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया, कुठल्याही स्ट्रक्चरला आयसोमेरिझम दाखवतात बघा. कंपाऊंड स्ट्रक्चरला आयसोमेरिझम म्हणजे चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम. बघा इथं आपण एक्झाम्पल इथे घेतो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8. ओके, एक्झाम्पल आपण इथे घेतो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8. हा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला आहे C4H8. आता C4H8 फोर कार्बन्स आहेत, 8 हायड्रोजन ॲटम्स आहेत. आता ह्याचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करतो आहे लक्षात घ्या. ह्यामध्ये पहिलं स्ट्रक्चर इथं मी लिहितो आहे CH2CH2CH3. ओके, हे अशा पद्धतीने लिहिलं. इथं फोर कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत आपले, फोर कार्बन ॲटम्स आहेत. हायड्रोजन 8 आहेत का बघा, 3 and 2, 5, 6, 7, 8. ओके, 8 हायड्रोजन आहेत, डबल बॉन्ड आहे, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला हे आहे. परत आता आपण दुसरं इथं लिहूया नेक्स्ट याच्यामध्ये. बघा हे स्ट्रक्चर परत आपल्याला कसं लिहिता येईल बघा, CH3CH, ओके, डबल बॉन्ड CH CH3. ओके, इथं पण बघा कार्बन ॲटम्स फोरच आहेत, हायड्रोजनचे ॲटम 8 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का नाही, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता त्यानंतर हेच कंपाऊंड CH3, ओके, असं लिहिलं. इथं बघा कार्बन ॲटम्स सेम आहेत का नाही, फोर कार्बन ॲटम्स आहेत, 1, 2, 3, 4 हायड्रोजन ॲटम 8च आहेत. लक्षात का, 8 हायड्रोजन ॲटम्स आहेत, 4 कार्बन ॲटम्स आहेत, बरोबर आहे की नाही. आता लक्षात घ्या काय असणार आहे बघा, चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम हे दोन टाईपचे आयसोमेरिझम आपला अल्किन दाखवत असतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. तर बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप आपला इथं प्रेझेंट आहे. इथं बघा पोझिशन आपण नंबरिंग कार्बन ॲटमचं कसं करतो आहे, ज्या साईडनं डबल बॉन्ड जवळ तिकडून नंबरिंग करतो आहे आपण. हा कार्बन फर्स्ट आहे, हा सेकंड, थर्ड आणि हा कुठला आहे, फोर्थ आहे. ओके, हे पहिलं स्ट्रक्चर आपण काढलं आहे, हे सेकंड स्ट्रक्चर आणि हे आपलं थर्ड स्ट्रक्चर आहे. ओके, तर इथं बघा डबल बॉन्डची पोझिशन कुठं आहे रे, 1 and 2 कार्बनच्यामध्ये. इथं कुठं आहे पोझिशन बघा, 1, 2, 3, 4 इथं पोझिशन. इथं लॉन्ग चेन सिलेक्ट करा, फर्स्ट सेकंड थर्ड. ओके, इथं दोघांच्यामध्ये बघा आता इथं डबल बॉन्डची पोझिशन कुठं आहे, 1, 2 कार्बनमध्ये. इथं डबल बॉन्डची पोझिशन कुठं आहे, 2 and 3 नंबरच्या कार्बनमध्ये प्रेझेंट आहे डबल बॉन्डची पोझिशन. त्यामुळे ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त डबल बॉन्डची पोझिशन डिफरंट आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, पोझिशन आहे सुमेरिझम, लक्षात घ्या. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ह्यांच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे की नाही, पहिल्या इथं कुठं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आपल्या, 1 and 2 डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. नंतर कुठं आहे, सेकंड आणि थर्डच्यामध्ये डबल बॉन्ड आपला प्रेझेंट आहे. चल का, त्यामुळे डबल बॉन्डच्या पोझिशनमध्ये डिफरन्स येतो आहे. म्हणून ह्यानं आपण काय म्हणणार आहे, पोझिशन आयसोमेरिझम असं म्हणणार आहे. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट बघा इथं हे दोन्ही एकमेकांचे कुठल्या आयसोमर झाले, पोझिशन आयसोमेरिझम झाले. चल का, इथं बघू शकता इथं आता आपला चेन आयसोमेरिझम एक राहिता ह्यातला राहिला आहे. चेन आयसोमेरिझममध्ये काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फक्त कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स असतो आपला. बघा इथं इथं कार्बनची चेन किती कार्बन्स आहे, 3 कार्बन सेट चेनमध्ये आहेत. आणि इथं तेवढेच मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आणखीन, तर 4 कार्बन ॲटम सेट चेनमध्ये. त्यामुळं थर्ड आणि सेकंड हे आपले कसे आहेत, चेन आयसोमर्स आहेत. इथं 4 कार्बनची चेन आहे, इथं 3 कार्बनची चेन आहे, बरोबर आहे की नाही. हे चेन आयसोमर्स आहेत आणि ही दोन एकमेकाचे कुठले आयसोमर्स आहेत, पोझिशन आयसोमर्स आहेत. लक्षात का, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं तुम्ही लिहू शकता लक्षात का, इथं फर्स्ट अँड सेकंड हे कसे आहेत आपले, पोझिशन आयसोमर्स आहेत. चल का, फर्स्ट आणि सेकंड आपले हे काय आहेत, पोझिशन आयसोमर्स आहेत, बरोबर. त्यानंतर इथं कार्बनची चेन किती कार्बनची आहे रे, किती 4 कार्बनची चेन आहे,
चल का फोर कार्बन चेन इत अपनी कस है फोर कार्बन की चेन है बरोबर है इत थ्री कार्बन की चेन है अपने बरोबर थ्री कार्बन की चेन है अपने ओके बघा फर्स्ट सेकंड अपने पोजिशन आइसोमर्स है कशा पद्धति आना है बघा फर्स्ट एंड सेकंड पोजिशन आइसोमर्स इत आणखी आपण आता इथं ह्या आपला सेकंड आणि थर्ड हे दोन्ही कसे आहेत आपले चेन आयसोमर्स आहेत परत काय सांगू शकतो आपण सेकंड अँड थर्ड हे दोन्ही कसे आहेत आपले चेन आयसोमर्स आहेत ह्यांच्या कार्बन चेन लेंथमध्ये डिफरन्स आहे फर्स्ट आणि सेकंडचा आणखी कुठले चेन आयसोमर होऊ शकतात थर्ड आणि फर्स्ट पण होऊ शकतो ना ओके लक्षात आलं थर्ड अँड फर्स्ट These are also chain isomers. लक्षात आहे का अशा पद्धतीने आपण ही स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इथं सांगू शकतोय चेन आयसोमेरिझम आणि पोजिशन आयसोमेरिझम लक्षात आहे का ओके आता नेम ह्याचं तुम्ही आय यू पी एस सी नेम इथं देऊ शकताय नेम कसं येणार सांगा ह्याचं नेम कसं येणार आहे इथं एक आणि दोनच्या मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे टोटल चार कार्बन्स आहेत त्यामुळे ह्याला डायरेक्ट तुम्ही काय होणार ब्यूट वन इन म्हणा किंवा डायरेक्ट ब्युटीन म्हटलं तरी चालेल हा ब्यूट वन इन झाला बरोबर आहे एक नंबरला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे ना इथं काय ना सांगा सेकंड आणि थर्डच्या मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यामुळे इथं तुम्ही काय म्हणू शकताय ब्यूट टू इन असं म्हणू शकताय बरोबर आहे परत इथं काय म्हणू शकताय इथं बघा डबल बॉन्डची पोझिशन आता द्या इकडून नंबरिंग चालू करणार आपण ओके फर्स्ट सेकंड थर्ड दोन नंबरला मिथाईल ग्रुप सबस्टिट्यूट आहे त्यामुळे हे काय येणार आहे टू मिथाईल आणि प्रोपीन तीन कार्बनचा आणखीन प्रोपीन प्रोप वन इन म्हणा किंवा डायरेक्ट प्रोपीन म्हणा एक नंबरला डबल बॉन्ड असतं डायरेक्ट प्रोपीन असं लिहितो आपण ओके लक्षात आलं की अशा पद्धतीने हे आपले स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहेत ओके चेन आयसोमेरिझम आणि पोजिशन आयसोमेरिझम आल्किनमधलं समजलं सगळ्यांना ओके अशा पद्धतीने असणार आहे ओके त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा पार्ट आपण आता स्टडी करणार आहे आयसोमेरिझममधला स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये चेन आणि पोझिशन आपण स्टडी केल्या नेक्स्ट आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण स्टडी करणार आहे सेकंड याच्यामध्ये आहे आपलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये कसं असणार आहे बघा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ह्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये कधी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आरायज होतो बघा आयसोमेरिझम आरायजेस ड्यू टू डिफरन्स इन द आयसोमेरिझम आरायजेस ड्यू टू डिफरन्स इन स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स द आयसोमेरिझम आरायजेस डी टू द आयसोमेरिझम आरायजेस डी टू स्पेशल अरेंजमेंट ऑफ स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स अबाउट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम अबाउट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स ओके आर कॉल्ड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ह्यालाच आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम असं म्हणतोय कसं ओके आर कॉल्ड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आता याच्यामध्ये बघा हे जे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे हे आपण रिप्रेझेंट कसं करतोय
के आइसोमेरिज्म आर आई दिस ड्यू टू स्पेशल अरेंजमेंट ऑफ एटम्स और ग्रुप्स अबाउट डबली बॉन्डेड कार्बन एटम्स. तो स्पेशल अरेंजमेंट मध्ये स्पेस मध्ये अरेंजमेंट, ओके, ऐटम कि ग्रुप की स्पेस मध्ये अरेंजमेंट अपनी कसे आते अपन हे अल्किन मधल जोमेट्रिकल आइसोमेरिज्म लिहित असतो आपण. तर लक्षात घ्या अल्किन मध्ये आपल्याला आता माहित आहे कार्बन कार्बन काय असतो, आपला डबल बॉन्ड असेल तर तो अल्किन असणार आहे, बरोबर आहे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डला लक्षात घ्या, कार्बन कार्बनच्या डबल बॉन्डच्या जवळ जे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच असणार आहेत ते बघा या शब्दीन. समजा इकडं वाय ॲटम किंवा ग्रुप असेल, इकडं वाय ॲटम असेल किंवा ग्रुप असेल, ह्या साईडला एक्स ॲटम किंवा एक्स ग्रुप असेल, ओके, ह्या साईडला. परत ह्यांची अरेंजमेंट आता कशी होऊ शकते बघा, रिस्ट्रिक्टेड रोटेशन होऊ शकतं अराउंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओके. हा एक्स वरती गेला तर इथं एक्स इथं वाय येईल, परत हे ॲज इट इज आपण ठेवलं वाय इकडे एक्स, ओके. हे आपली कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲक्रॉस आपण इथं मॉलिक्युल्स रिप्रेझेंट केलेलं आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इथं मॉलिक्युलचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, लक्षात आहे का. तर इथं बघा ह्यामध्ये ह्यामध्ये लक्षात घ्या आपण ह्याला ए स्ट्रक्चर म्हणूया, ह्याला बी स्ट्रक्चर असं म्हणूया. दोघांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅचले ॲटम्स किंवा ग्रुप्स आपले एक्स आणि वायचे आहेत ना. मग आता मला सांगा ह्या स्ट्रक्चरमध्ये दोन्ही वाय ग्रुप्स किंवा म्हणजे आणि दोन्ही एक्स ग्रुप म्हणजे सिमिलर ॲटम्स किंवा सिमिलर ग्रुप्स आहेत ते आपले डबल बॉन्डच्या एकाच साईडला प्रेझेंट आहेत ना, पुरे की नाही. इथं सिमिलर ग्रुप्स दोन एक्स एकाच बाजूला आहेत, सिमिलर ग्रुप वाय डबल बॉन्डच्या एका साईडला प्रेझेंट आहेत, ओके, लक्षात दे ना. परत इथं बघा कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला सिमिलर ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत, बरं आहे की नाही. ह्या एक्सच्या बरोबर अपोजिट इकडे एक्स आहे, बरोबर वरती यायचं, आणि ह्या वायच्या बरोबर अपोजिट इकडं वाय आहे, लक्षात घ्या. सिमिलर ग्रुप्स अपोजिट साईडला आहेत आणि ते कसे आहेत सेम साईडला आहेत. आता द कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅचले ॲटम्स किंवा ग्रुप्स हे सेम साईडला अटॅच आहेत का डिफरंट साईडला अटॅच आहेत, त्याच्यावरून जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे दोन टाईप्स होतात, एक सिस आयसोमर आणि दुसरा आपला ट्रान्स आयसोमर, ओके, दोन असतात, ओके. एक कुठला असणार आहे आपला सिस आयसोमर, हा असणार आहे तो सिस, हा सिस आयसोमर लक्षात घ्या, ओके. आणि हा जो असणार आहे आपला इथं ट्रान्स आयसोमर असणार, हा कुठला असणार आहे ट्रान्स आयसोमर, लक्षात येत. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲक्रॉस अटॅच झालेले ॲटम्स किंवा ग्रुप्स, ओके, सिमिलर ॲटम्स किंवा ग्रुप्स डबल बॉन्डच्या एकाच साईडला असेल तर त्याला सिस आयसोमर म्हणायच, आणि सिमिलर ॲटम्स किंवा ग्रुप्स डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला असेल तर त्याला काय म्हणायचं ट्रान्स आयसोमर असं म्हणायचं. त्यामुळं सिस आयसोमरची आपली डेफिनेशन कशी होणार लक्षात घ्या, सिस आयसोमर कसा म्हणायचं बघा, सिस आयसोमर, ओके, सिस आयसोमर कसा असणार आहे द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ओके, द जॉमेट्रिकल आयसोमर्स द जॉमेट्रिकल आयसोमर्स इन विच आयडेंटिकल इन विच टू ऑर ओके इन विच टू आयडेंटिकल ऑर सिमिलर ॲटम्स इन विच टू आयडेंटिकल ऑर सिमिलर ॲटम्स ओके द जॉमेट्रिकल आयसोमर्स इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर ॲटम्स लाय ऑन दी सेम साइड ऑफ डबल बॉन्ड लाय ऑन दी सेम साइड ऑफ डबल बॉन्ड हे डबल बॉन्डच्या एका साइडला आपले प्रेझेंट असेल तर जॉमेट्रिकल आयसोमर्स इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर ॲटम्स लाय ऑन दी सेम साइड ऑफ डबल बॉन्ड आर कॉल्ड सिस आयसोमर्स ओके
ह्याला आपण सिस आयसोमर म्हणणार आहे. पुढे तुम्ही आर क्वाड सिस आयसोमर असं म्हणा. त्यानंतर ट्रान्स आयसोमर, ओके ट्रान्स आयसोमर काय म्हणणार बघा, द जॉमेट्रिकल आयसोमर्स इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर आयटम्स लाय ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड म्हणलेला आहे. सेम साइडच्या ठिकाणी फक्त काय करायचं, डिफरंट साइड ऑफ डबल बॉन्ड एवढंच करायचं डेफिनेशनमध्ये. लाय ऑन द अपोजिट साइड, सेम साइड म्हणण्यापेक्षा इथं काय करायचं, अपोजिट साइड. चलो एवढाच वर्ड ह्या डेफिनेशनमध्ये ॲड करायचा. ओके, द जॉमेट्रिकल आयसोमर्स इन विच टू आयडेंटिकल और सिमिलर आयटम्स लाय ऑन द अपोजिट साइड ऑफ डबल बॉन्ड आर कॉल्ड ट्रान्स आयसोमर. ओके, ही डेफिनेशन ट्रान्स आयसोमरसाठी तुम्ही लिहायचं आहे. ओके, आता मी इथे एक एक्झाम्पल इथे घेतो आहे. बघा, सिस आणि ट्रान्स आयसोमरचं एक मी स्पेसिफिक एक्झाम्पल इथे घेतो आहे. बघा इथं लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बीट टू इन, ओके बीट टू इन आपण एक्झाम्पल घेतलं. आता बीट टू इनमध्ये कसं लिहिणार आहे आपण, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी एस, बरोबर आहे ना. ओके, हा कार्बन कुठला आहे आपला, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ, दोन नंबरला डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, बीट टू इन असं म्हणणार आहे, बरोबर आहे. आता ह्यामध्ये सिस आणि ट्रान्स आयसोमर कसा निघेल बघा लक्षात. ओके लक्षात येईल, बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर आपला आहेच, बरोबर आहे. दोन आणि तीनच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आता ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला कोण आणायचं आहे, एक हायड्रोजन आयटम आणायचा आहे, बरोबर आहे, आणि एक कुठला आपला आणायचा आहे, सी एस थ्री ग्रुप आणायचा आहे, बरोबर आहे. परत ह्या कार्बनला सुद्धा एक हायड्रोजनचा आयटम आणायचा आहे आणि दुसरं कोण आणायचं आहे, सी एस थ्री ग्रुप आपला आणायचा, बरोबर आहे. परत लक्षात घ्या, हेच आपण आणखी कसं लिहू शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्याला आपलं कसं अटॅचमेंट आहे, इकडं हायड्रोजन अटॅचमेंट आहे, ह्या साईडला हायड्रोजन अटॅचमेंट आहे, इकडं आपला सी एस थ्री ग्रुप आहे, ह्या साईडला आपला कोण आहे, सी एस थ्री ग्रुप आहे, बरोबर आहे ना. ओके, इथंसुद्धा सेम अरेंजमेंट आहे, फक्त आपण आता इथं रोटेशन करायचं आहे, रिस्ट्रिक्टेड रोटेशन. हे असं फिरवलं की काय होणार आहे, हायड्रोजन खाली येणार, सी एस थ्री आपला वरती जाणार आहे, त्यावेळी कसं होईल सांगा. ओके, सी एस थ्री खाली काय आला, एच आला. ओके ओके, बघा आता इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही, सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी सी एच सी एस थ्री, चल का तेच कंपाऊंड आहे. आता लक्षात घ्या ह्यामध्ये इथं कसं आहे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडला चल का सिमिलर ग्रुप्स, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला प्रेझेंट आहेत ना, सेम साईडला प्रेझेंट आहेत, दोन हायड्रोजन एका साईडला प्रेझेंट आहेत, दोन मिथाल ग्रुपसुद्धा आपले एका साईडलाच प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. इथंसुद्धा कसं आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, सिमिलर ग्रुप्स कसं आहेत, डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आहेत की नाही, हायड्रोजनच्या, बरोबर आहे, डबल बॉन्ड अपोजिट साईडला आहेत, हा मिथिल ग्रुपचा अपोजिट हा मिथिल ग्रुप आहे. त्यामुळं इथं आपण आता काय म्हणू शकतो बघा, हा आपला बीट टू इनस आहे परंतु सिस फॉर्म आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, सिस बीट टू इन म्हणायच, ह्याला काय म्हणायचं, सिस बीट टू इन असं म्हणायचं. आणि ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणणार तुम्ही मग, ट्रान्स म्हणा ना, ट्रान्स बीट टू इन. ओके, ह्याला म्हणा तुम्ही ट्रान्स बीट टू इन. ओके, हा सिस बीट टू इन आणि हा ट्रान्स बीट टू इन, लक्षात येत कॅसॅप्टीने. हे आपलं हे सिस आणि ट्रान्स आयसोमर्स आहे अल्किनमध्ये. आता लक्षात घ्या, हे जे सिस आणि ट्रान्स आयसोमर्स आहेत, ह्या सिस आणि ट्रान्स आयसोमरच्या फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड असतात, लक्षात घ्या, फिजिकल प्रॉपर्टी ह्यांच्या डिपेंड असतात, सिस आणि ट्रान्स आयसोमरच्या. ओके ओके, फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी यांच्या डिपेंड असतात, लक्षात घ्या, ती सिस आणि ट्रान्स आयसोमर्स डीपर इन दीज आयसोमर, डीपर इन फिजिकल प्रॉपर्टीज, डीपर इन फिजिकल प्रॉपर्टीज,
ह्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सेम असतात त्याला सरगा. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स असतो. दिस आयसोमर डिफर इन फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स असतो. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्यांच्या बघा. त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, त्यानंतर सोलिबिलिटी असेल, त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि सोलिबिलिटी. ओके, सोलिबिलिटी एक्सेट्रा. ओके, लक्षात आलं. ह्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स येत असतो यांच्या. ओके, सीस आणि ट्रान्स जरी कंपाऊंड बी ट्वीनच असलं तरी सीस बी ट्वीन आणि ट्रान्स बी ट्वीन ह्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स असतो, लक्षात घ्या. फिजिकल प्रॉपर्टीज सेम असत नाहीत. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, दुसरा आपण इथं आता स्टडी करणार आहे हे सीस आणि ट्रान्स आयसोमर दाखवण्यासाठी कंडिशन आपली काय पाहिजे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट पाहिजे, लक्षात घ्या. कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट पाहिजे. ओके, आणि तरच सीस ट्रान्स आयसोमेरिझम एक्झिस्ट होणार आहे. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस जे ॲटम आणि ग्रुप्स आहेत ते कसे पाहिजे, आपले डिफरंट पाहिजे, लक्षात घ्या. दोन्ही साईडला ओके सिमिलर ग्रुप असतील. इथं समजा इथं हायड्रोजनच असेल दोन्ही साईडला, तर हे आयसोमेरिझम दाखवणार नाही, लक्षात घ्या. ओके, सेम आले ना, तीन ग्रुप सेम आले, कमीत कमी दोन सेम पाहिजे, दोन डिफरंट पाहिजे, तरच ते आयसोमेरिझम दाखवू शकतो. ओके, लक्षात आहे ना. ओके, आपले दोन टाईपचे आयसोमेरिझम आपण इथं स्टडी केले आहेत. ते कुठले आहेत, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये काय होतं, चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आपला सीस आणि ट्रान्स आयसोमर्स. ओके, हे दोन आयसोमर्स आपण अल्किनसाठी स्टडी केले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये बघा, प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. आता अल्किनचं प्रिपरेशन आपण स्टडी करणार आहे. प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. अल्किनचं प्रिपरेशन आपल्याला आता बघायचं. अल्किन कसं तयार केलं होतं, पहिली मेथड आहे इंडस्ट्रियल सोर्स. फर्स्ट इंडस्ट्रियल सोर्स. इंडस्ट्रियल सोर्स आहे. इंडस्ट्रीमध्ये अल्किनचं फॉर्मेशन कसं करतो बघा. मोस्ट इम्पॉर्टंट अल्किन्स फॉर केमिकल इंडस्ट्री इथिन प्रॉपिन आणि ब्युटा वन थ्री डायऑक्साइड. इंडस्ट्रीमध्ये आपले इथिन प्रोपिन आणि ब्युटा वन थ्री डाय ब्युटा वन थ्री डाय. ओके, आता याचं स्ट्रक्चर पण आपण बघितलं होतं ब्युटा वन थ्री डायचं. दोन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे त्याच्यामध्ये. ब्युटा वन थ्री डाय एक नंबरला आणि तीन नंबरला. इथिन प्रॉपिन आणि ब्युटा वन थ्री डायन हे आपले तीन आहेत. हे अल्किन इम्पॉर्टंट आहेत. अल्किन हे तीन आर इथिन प्रॉपिन ब्युटा वन थ्री डायन आर इम्पॉर्टंट अल्किन्स इन इंडस्ट्री. ओके, इंडस्ट्रीमध्ये हे यूज होतात. ही इम्पॉर्टंट अल्किन्स आहेत, तीन अल्किन्स आपले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, अल्किन्स कंटेनिंग अप टू फोर कार्बन डब्स. अल्किनमध्ये अल्किन अप टू फोर कार्बन डब्स ज्या अल्किनमध्ये चारपर्यंत कार्बन डब्स प्रेझेंट आहेत. अल्किन अप टू फोर कार्बन डब्स कॅन बी ऑप्टेंड इन प्युअर फॉर्म फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट्स. अल्किन अप टू फोर कार्बन डब्स कॅन बी ऑप्टेंड फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट्स.
कैन बी ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट्स. पेट्रोलियम प्रोडक्ट्सपासून आपण हे तयार करतो आहे लक्षात घ्या. अल्किन चारपर्यंत कार्बन आयटम असताना सगळे पेट्रोलियम प्रोडक्ट्स. आता पेट्रोलियम प्रोडक्ट कुठला असणार आहेत? पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, गॅसोलिन असेल, त्यांच्यापासून आपण हे चार कार्बन आयटमपर्यंतचे सगळे अल्किन आपण तयार करू शकतो लक्षात घ्या. अप टू फोर कार्बन आयटम असणार आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्सपासून. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, इथिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम नॅचरल गॅस. इथिन हा जो अल्किन आहे, इथिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम नॅचरल गॅस. ही नॅचरल गॅसपासून तयार करतो लक्षात घ्या आपण इथिन. इथिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम नॅचरल गॅस. नॅचरल गॅस अँड क्रूड ऑइल बाय अँड क्रूड ऑइल आणि क्रूड ऑइलपासून अँड क्रूड ऑइल बाय क्रॅकिंग अँड क्रूड ऑइल बाय क्रॅकिंग. ओके ओके लक्षात आलं. इथिन हा जो आहे नॅचरल गॅसपासून तयार करतो आणि क्रूड ऑइल, क्रूड ऑइलमध्ये कच्चं तेल लक्षात घ्या. आपले जे तेल येत असतं बाहेरच्या कंट्रीहून आपण मागवून घेतो आहे ते क्रूड ऑइल असतं लक्षात घ्या. इथं आल्यानंतर आपले प्लँट असतात, ओके, समुद्राच्या कडेने प्लँट असतात सगळे आपले ऑइल रिफायनरी, तिथं प्युअर फॉर्ममध्ये आणलं जातं. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, गॅसोलिन सगळं सेपरेट केलं जातं आणि मगच ते ट्रान्सफर केलं जातं. ओके, हे क्रूड ऑइलपासून क्रूड ऑइलचं क्रॅकिंग केलं. क्रॅकिंगमध्ये काय करतो आपण? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतो आहे आणि अल्केनचं कन्वर्शन आपण अल्किनमध्ये करतो आहे ना. पण बघितले अल्किन ह्या टॉपिकमध्ये लक्षात आलं की क्रॅकिंगमध्ये, की क्रॅकिंगमध्ये आपलं अल्किनचं फॉर्मेशन होतं, तिथं इथिन हा प्रोडक्ट आपला तयार होत असतो लक्षात घ्या. की हे इंडस्ट्रीयल सोर्स आहेत अल्किन फॉर्म करण्याचे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किनमध्ये ते आपले आता पहिली मेथड आहे त्यामध्ये इलिमिनेशन रिॲक्शन, ते आपण आता बघणार आहे. इलिमिनेशन रिॲक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किनमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शनपासून आपल्याला अल्किनचं फॉर्मेशन करायचं. इलिमिनेशन रिॲक्शन, आता इलिमिनेशन रिॲक्शन ह्याच रिॲक्शनला आपण आणखी वन टू इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ वन टू इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, इलिमिनेशन रिॲक्शन इज कॉल्ड वन टू इलिमिनेशन रिॲक्शन. आता इलिमिनेशन रिॲक्शन कशा म्हणायच बघा, ज्या रिॲक्शनमध्ये ॲडजेसंट कार्बन आयटमकडून दोन ॲटम्स किंवा ग्रुप्स रिमूव्ह होत असतात. ॲडजेसंट कार्बन म्हणजेच काय? एकमेकाच्या जवळच्या कार्बनपासून दोन ॲटम्स किंवा ग्रुप्स रिमूव्ह होत असतात त्यांना आपण इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. तर रिॲक्शन्स इन विच द रिॲक्शन्स इन विच टू ॲटम्स द रिॲक्शन्स इन विच टू ॲटम्स आर ग्रुप्स. ओके, ज्या रिॲक्शनमध्ये दोन ॲटम्स किंवा ग्रुप्स रिमूव्ह फ्रॉम ॲडजेसंट कार्बन आयटम्स, रिमूव्ह फ्रॉम ॲडजेसंट कार्बन आयटम्स, रिमूव्ह फ्रॉम ॲडजेसंट कार्बन आयटम्स. ज्या रिॲक्शनमध्ये दोन ॲटम्स किंवा ग्रुप्स हे आपले ॲडजेसंट कार्बन आयटमपासून रिमूव्ह केले जातात त्याला आपण काय म्हणणार आहे? इलिमिनेशन रिॲक्शन किंवा वन टू इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. आता इथं बघा, आपण इथं एक्झाम्पल घेऊया. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आपला, बरोबर आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ह्यामध्ये काय होणार आहे बघा,
इथं आपला ग्रुप जो आहे तो आपण एक्स म्हणूया आणि इथं असेल तो वाय असेल, बरोबर आहे. कार्बनची वॅलन्सी आपली 4 येतं. ओके, आता आर्जेसन कार्बनमध्ये एकमेकाच्या जवळचे कार्बन. ओके, तर लक्षात घ्या इथं काय होत असतं. आर्जेसन कार्बन ह्याला आपण एक नंबरचा कार्बन म्हटलं, ह्याला दोन नंबरचा कार्बन असं म्हटलं. 1-2 इलिमिनेशन म्हणजे एक आणि दोन नंबरच्या कार्बनचा आयटम किंवा ग्रुप रिमूव्ह होत असतो. ओके, इथले आपले एक्स आणि वाय हे रिमूव्ह होत असतात आणि डायरेक्टली ह्यांचं कन्वर्शन आपलं कशामध्ये होत असतं. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये कन्वर्शन आपलं होत असतं. 1-2 इलिमिनेशन इथं होत असतं लक्षात घ्या. ह्यांचं कन्वर्शन डायरेक्ट आपलं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये होत असतं. चल का, इथं एक्स वाय रिमूव्ह केला जातो 1-2 इलिमिनेशन. ओके, एक्स आणि वाय येतं. ओके, हा आपला अल्किनचं फॉर्मेशन इथं होत असतं. लक्षात आलं, हे अल्किन आपलं फॉर्म होत असतं लक्षात घ्या. समजले इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये. आता इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण पहिली इलिमिनेशन रिॲक्शन स्टडी करणार आहे, त्यामध्ये डिहायड्रोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. डिहायड्रोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स पहिली इलिमिनेशन रिॲक्शन याच्यामध्ये असणार आहे. डिहायड्रोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता अल्किल हॅलाइड्स आपल्याला डिहायड्रोजनेशन करायचं आहे. डिहायड्रोजनेशन कशा आपल्यास बघा, सुरुवातीला डिहायड्रोजनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. पहिली इलिमिनेशन रिॲक्शन आहे. इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे पहिली रिॲक्शन आहे आपली लक्षात घ्या. फर्स्ट की इलिमिनेशन रिॲक्शन म्हणली. ओके, इलिमिनेशन रिॲक्शन त्यामधली पहिली इलिमिनेशन रिॲक्शन आहे. डिहायड्रोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता डिहायड्रोजनेशन कसं आपण बघायला सध्या डिहायड्रो हॅलोजनेशन. ओके, डिहायड्रो हॅलोजनेशन आहे लक्षात घ्या. डिहायड्रो हॅलोजनेशन डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता डिहायड्रो हॅलोजनेशन कशा म्हणायच बघा. डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे काय. ओके, डिहायड्रो हॅलोजनेशन. ओके, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम ॲडजेसन कार्बन ॲटम. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम. मग हॅलोजन आपला कुठला असेल, त्यामध्ये फ्लोरिन असेल, क्लोरिन असेल किंवा ब्रोमिन असेल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम ॲडजेसंट कार्बन ॲटम्स. ॲडजेसंट कार्बनमध्ये एकमेकाच्या जवळचे कार्बन ॲटम्स. फ्रॉम ॲडजेसंट कार्बन ॲटम्स. ओके, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे डिहायड्रो हॅलोजनेशन. ओके, लक्ष आलं. डिहायड्रो हॅलोजनेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम ॲडजेसंट कार्बन ॲटम. ओके, आता इथं डिहायड्रो हॅलोजनेशनमध्ये कसं होत असतं लक्षात घ्या. डिहायड्रो हॅलोजनेशनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन कसा रिमूव्ह होतो हे आपल्याला बघायचं. आता पहिले एक्झाम्पल इथं मी घेतो आहे, दॅट इज द ब्रोमोइथेन. ब्रोमोइथेन CH3 ओके. ब्रोमोइथेन बघा कसं असणार आहे. ओके, हे अशा व्यक्तीनं स्पीड करून दाखवलं आहे आपण सगळा. ब्रोमोइथेन. ओके, दोन कार्बन ॲटम्स आहेत ना.
ब्रोमोइथेन किंवा ह्यालाच आपण इथाइल ब्रोमाइड असं म्हणतो, ब्रोमोइथेन. ओके, आता ह्याची रिॲक्शन डिहायड्रोहॅलोजनेशनमध्ये काय होतं लक्षात घ्या. डिहायड्रोहॅलोजनेशन टेक्स प्लेस वेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ. ओके, हे कसं होत असतं बघा, वेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक केवज और एनएओएच. एक तर अल्कोहोलिक सोडियम हायड्रोक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रोक्साइड, केवएच म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साइड. वेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक केवएच और एनएओएच, की ह्यांच्या प्रेझेन्समध्ये बॉइल केले जातात. ओके, बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्यूशन ऑफ केवएच और एनएओएच अल्किन इज फॉर्म्ड. अल्किन इज फॉर्म्ड. ओके, अल्किन आपला इथं फॉर्म होतो. ओके, लक्षात घ्या, आपण अल्किन इथे घेतलेला आहे. कुठला अल्किन आहे? ब्रोमोइथिन आहे, ब्रोमोइथेन. तर लक्षात घ्या, याची रिॲक्शन अल्कोहोलिक केवएच बरोबर करायचं. केवएच इथं लिहायचं पोटॅशियम हायड्रोऑक्साईड अल्कोहोलिक. अल्कोहोलिक म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा अल्कोहोल मिक्स असणार आहे अल्कोहोलिक केवएचमध्ये. ओके, तर बघा इथं कसं होणार आहे अल्कोहोलिक केवएचमध्ये. तर इथं रिॲक्शन कुठली आहे आपली? डिहायड्रोहॅलोजनेशन आहे, म्हणजे हायड्रोसनेटचा ॲटम आणि हॅलोजनचा ॲटम रिमूव्ह होतो आहे. इथं हॅलोजन ॲटम कोण आहे आपला? ब्रोमिन आहे ना, आणि दुसरा आपला हायड्रोजन ॲटम अर्ध्यसन कार्बन ॲटम, एकमेकाच्या जवळचे कार्बन. आता लक्षात ठेवा साहेब, ब्रोमिन किंवा कुठलाही हॅलोजन अटॅच असतो तो कार्बन ऑलवेज अल्फा कार्बन असतो. लक्षात ठेवास, अल्फा असं दाखवायचं. हॅलोजन अटॅचला कार्बन कुठला असणार आहे? अल्फा कार्बन. आणि त्याच्या पुढचा जो कार्बन असणार आहे तो बीटा कार्बन असतो, तो बीटा असं दाखवायचं. लक्षात, हॅलोजन अटॅचला कार्बन कुठला? अल्फा कार्बन. आणि त्याच्या पुढचा कार्बन कुठला? बीटा कार्बन, तो असा दाखवायचा. तर अल्फा कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह होत असतो ऑलवेज, आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. चल का, हे लक्षात ठेवायचं. अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन आपला रिमूव्ह होत असतो. लक्षात आहे. आता मग आता बघा, अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावरती आपला एच बी आरचा मॉलिक्युल इथं बाहेर पडणार आहे. ओके, इथला हायड्रोजन आणि ब्रोमिन हा रिमूव्ह होणार आहे आपल्या इथं. तो आता कशा पद्धतीने रिमूव्ह होणार आहे बघा, इथं आपल्या इथं ॲरोवरती आपण स्ट्रॉंग हिटिंग करणार आहे. ओके, हिटिंगचं सिम्बॉल दाखवायचं इथं. तर लक्षात घ्या, इथं सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं कन्वर्शन आपलं काय होणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये होणार आहे इथं. ओके, प्लस प्लस काय येणार आहे बघा, याच्यामध्ये इथला ब्रोमिन आणि इथला केवएचमधला के काय म्हणणार इथं? के बी आरचं फॉर्मेशन होणार, के बी आर. लक्षात आलं, के बी आर म्हणा. आणि इथला एच आपला रिमूव्ह झाला आहे, बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होतो आहे हा एच, आणि अल्कोहोलिक केवएचमधला ओ एच, एच आणि ओ एच आपला काय होणार आहे इथं? वॉटर मिळणार आहे. चल का, एच टू ओ मिळणार आहे. ओके, वॉटरमध्ये एच सिंगल बॉन्ड ओ एच असतो आपला, एच टू मॉलिक्युल्स. लक्षात आहे. ओके, हा आपला इथिन मिळाला. हा कोण आहे? दोन कार्बनचा अल्किन आहे, ह्याचं नेम आपला इथिन आहे. ओके, हा इथिन आपल्याला मिळाला. आता ह्या रिॲक्शनमध्ये बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत असतो, त्यामुळं दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. ओके ओके, हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन इज, हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन ॲटम इज रिमूव्ह. ओके, बीटा कार्बन ॲटमचा हायड्रोजन इथं रिमूव्ह केला होता, देअर फॉर इट इज ऑल्सो कॉल्ड, देअर फॉर दिस रिॲक्शन, देअर फॉर दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, देअर फॉर दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बीटा इलिमिनेशन रिॲक्शन.
ओके त्यामुळे ह्या रिएक्शनला आपण बीटा एलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतोय, लक्षात घ्या. ओके आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया, दॅट इज द टू क्लोरोब्युटेन. टू क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल घेऊया. बघा टू क्लोरोब्युटेन कसं असणार आहे आपला, CH3CHCl. ओके CH2CH3. ओके हा आपला टू क्लोरोब्युटेन आहे. हा कार्बन फर्स्ट असणार आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा कुठला असणार आहे, फोर्थ असणार आहे. सेकंड कार्बनला कोण अटॅच आहे, क्लोरीन अटॅच आहे. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे, टू क्लोरो. आणि पुढं काय येणार, ब्युटेन. चार कार्बन आहेत त्यामुळं ब्युटेन. ओके टू क्लोरोब्युटेन. बघा ह्याची रिॲक्शन सेम आपण कोणावर करणार आहे, अल्कोहोलिक केवेश बरोबर. केवेश, अल्कोहोलिक केवेश, खाली केवेशलेस, अल्कोहोलिक केवेश, ALCLS, अल्कोहोलिक. ओके हीटिंग करायच के हे सिंबल दाखवायचं. आता आपल्याला माहीत आहे आर्जेसन कार्बन आयटमचा हॅलोजन आणि हायड्रोजन आपला रिमूव्ह होत असणार आहे. हॅलोजन अटॅचला कार्बनला आपण काय म्हणतो रे, अल्फा कार्बन म्हणतोय ना, आणि त्याच्या पुढच्या कार्बनला आपण काय म्हणतो आहे, बीटा कार्बन असं म्हणतो आहे, बरोबर आहे. आता इथं लक्षात घ्या, इथं कसं असणार आहे बघा, हॅलोजन इथं दोन नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे आपण इथं हा कार्बन कुठला झाला तुमचा, अल्फा झाला. त्याचा हा पण बीटा झाला आणि हा पण बीटा झाला ना, सर का दोन बीटा झाले, त्याच्या जवळचा बीटा असतो मग हा पण बीटा होणार आहे, हा पण बीटा होणार आहे. ओके ह्याला मग बीटा वन म्हणूया, ह्याला आपण बीटा टू असं म्हणू, बरोबर आहे. ओके असे दोन बीटा कार्बन झाले. तर आता पॉसिबिलिटी जे आहे, अल्फा कार्बनचा ऑलवेज हॅलोजनमध्ये इथला क्लोरीन आयटम रिमूव्ह होणार आहे, आणि बीटा कार्बनचा आपला हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहेत, ह्या बीटा कार्बनचा आपण हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो आणि ह्या बीटा कार्बनचा आपण हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. इथला जर हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनच्या मध्ये येणार, आणि इथला जर डबल बॉन्ड रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनच्या मध्ये येणार. लक्षात आलं, दोन प्रॉडक्टचं इथं फॉर्मेशन आपलं होणार आहे. ते आपले प्रॉडक्ट्स कसे होणार बघा, पहिला जो प्रॉडक्ट आहे तो इथला रिमूव्ह केला. ओके पहिल्या कार्बनचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर इथं काय येणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH. ओके पुढं काय येणार आहे रे, CH2 आणि नेक्स्ट काय येणार आहे, CH3. लक्षात आहे काय, अशा पद्धतीने होणार आहे. परत बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता आणखी काय आपल्याला करता येईल बघा. आता इथला जर हायड्रोजन आयटम रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड इथे ना, चल का. ओके बघा इथं काय होईल सांगा, इकडला CH3 आहे, इट इज CH डबल बॉन्ड CH2 CH3. ओके लक्षात आलं, समजलं आहे की दोन प्रॉडक्ट कसे तयार झालेत. इथल्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केलं की डबल बॉन्डचं फॉर्मेशन इथे येणार, आणि इथल्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केलं की डबल बॉन्ड आपला इथे येणार. लक्षात आलं ओके, लक्षात आलं काय, दोन पॉसिबिलिटी आहे प्रॉडक्ट फॉर्म होण्याची आपली. तर लक्षात घ्या, प्लस पुढं काय येणार आहे, सेम KBr प्लस H2O. ओके लक्षात आलं. आता मग बघा ह्याचं नेम आपलं काय येणार आहे, हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ, ह्याचं नेम आपलं कसं येणार आहे, ब्यूट वन इन. एक नंबरला डबल बॉन्ड आहे, आणि इथं काय येणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, दोन नंबरला डबल बॉन्ड आहे, त्यामुळे ह्याचं नेम कसं येणार आहे, ब्यूट टू इन, बरोबर आहे. ब्यूट टू इन हे दोन प्रॉडक्ट मिळाले आपल्याला. आता ह्या दोन्ही प्रॉडक्टमध्ये मेजर प्रॉडक्ट कुठला आणि मायनर प्रॉडक्ट कुठला ह्या आपण कसं आयडेंटिफाय करणार बघा. बघा कसं आपण आयडेंटिफाय करणार आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये आता कुठला मेजर आणि कुठला मायनर हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण इथे एक रूल स्टडी करतो आहे, दॅट इज द सॅडसेप रूल और झेटिव रूल. ह्याच्यानुसार कुठला मेजर आलकीन आणि मायनर आलकीन आपण डिसाईड करत असतो. हा आपला मेजर आलकीन आहे, बीट टू इन, हा आपला मेजर प्रोडक्ट असणार आहे आणि हा आपला मायनर प्रोडक्ट असणार आहे. आता हा मेजर का असतो आणि हा मायनर का असतो हे आपण डिसाईड करण्यासाठी सॅडसेप रूलावर झेटिव रूल आपण स्टडी करणार आहे. तो सॅडसेप रूल किंवा झेटिव रूल आपला कसा आहे लक्षात घ्या, ह्यामध्ये ते आपण बघूया. ओके okay.
Zf root or Zu root. This is also called as Zu root. ओके आता हा रूल काय सांगतो लक्षात घ्या. झेडएफ रूल काय सांगतोय बघा. इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, ओके इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दैट अल्किन पेपर पड़े कुठला अल्किन असणार बघा. इज दैट अल्किन दैट विच हैज और दैट हैज द ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटैच टू द ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये प्रेफर्ड प्रोडक्ट जो अल्किन असणार आहे, इज दॅट अल्किन कुठला अल्किन प्रेफर्ड प्रोडक्ट असताना ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द डबली बॉन्डेड कार्बन. बघा लक्षात घ्या, आता ही आपली डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन आहे. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये काय होत असतं, हायड्रोजन ऍटम आणि हॅलोजन ऍटम रिमूव्ह होत असतं. अल्फा कार्बनचा हॅलोजन ऍटम आणि बीटा कार्बनचा आपला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होत असतं. तर लक्षात घ्या, ज्यावेळी दोन बीटा कार्बन ऍटम प्रेझेंट असतील त्यावेळी आपले दोन अल्किनचे प्रोडक्ट मिळत असतात. आता त्यातला मेजर अल्किन कुठला आणि मायनर अल्किन कुठला हे आपल्याला स्टडी करायचं. तर ह्या झेडएफ रूल किंवा झेटिव रूल कुठला मायनर अल्किन आणि मेजर अल्किन डिसाईड करत असतो, हा रूल काय सांगतोय, डिहायड्रोहॅलोजिनेशनमध्ये जो अल्किन तयार होत आहे, ज्या अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असणार आहेत, तो अल्किन मेजर अल्किन असणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपला इथं आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डला इथं आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड लक्षात घ्या, त्याला एकच अल्किल ग्रुप आपला इथं अटॅच आहे ना, CH2CH3 दोन कार्बनचा अल्किल ग्रुप, आपला इथायल ग्रुप एकच आहे ना, आर आपला एकच आहे ना अल्किल ग्रुप आर. इथं बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि दोन आणि तीन कार्बनच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आता ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला दोन मिथाईल ग्रुप अटॅच आहेत ना, इकडे एक मिथाईल ग्रुप अटॅच आहे आपला आणि इकडे एक मिथाईल ग्रुप आपला अटॅच आहे, त्यामुळे इथे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, इकडे एक अल्किल ग्रुप मिथाईल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत ना, आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डला एकच अल्किल ग्रुप आपला अटॅच आहे, त्यामुळं ज्या अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतात तो आपला काय असतो, मेजर अल्किन असतो. इथं बिटवीनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला दोन अल्किल ग्रुप आपले अटॅच आहेत, दोन मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे हा मेजर अल्किन आहे. इथं आपला कार्बन कार्बन डबल बॉन्डला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे आपला इथाइल ग्रुप, त्यामुळे हा काय असणार आहे, मायनर असणार आहे. लक्षात येईल ना की इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत म्हणून हा मेजर, इथं डबल बॉन्डला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून हा मायनर असणार. ओके अंडरस्टँड, हा आपला झेडएफ रूल किंवा झेटिव रूल आहे. ओके आता ह्यानंतर फॉर्मेशन ऑफ अल्किन्स, अल्किनचं जे आपलं फॉर्मेशन होणार आहे ते अल्किनचं फॉर्मेशन कसं होत असतं बघा, स्टॅबिलिटी अल्किनची आपली कसं असते,
फॉर्मेशन ऑफ कुठला मेजर अल्किन आणि कुठला मायनर अल्किन आहे. जेवढं सबट्रुडिशन कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त असणार आहे तेवढा आपला अल्किन तो मेजर प्रोडक्ट असणार आहे. जेवढे म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच असणार आहे तेवढा तो मेजर अल्किन असणार आहे. आता मग बघा ऑर्डर आपली अल्किनची कसे आहे ते आपल्याला बघायचं. ती ऑर्डर कसे आहे आपण लक्षात घेऊया. ह्यामध्ये बघा इथं लक्षात घ्या ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन्स अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. ओके आता ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. अल्किन्सचं फॉर्मेशन आणि ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ही कसे आपल्याला बघायचं. तर बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आपला. कार्बन कार्बन डबल बॉन्डला दोन अल्किल ग्रुप आडे असेल. इकडे दोन अल्किल ग्रुप आर टू लक्षात घ्या. हे असं असणार इकडं आर आर इकडं पण आर आर असेल का. मग इथे किती अल्किल ग्रुप आडे असेल. तर कार्बन कार्बन डबल बॉन्डला चार आहेत ना. इकडं दोन आहेत इकडं दोन आहेत. ह्याला टेट्रा सबस्टिट्यूट असं म्हणायचं. टेट्रा सबस्टिट्यूट अल्किन असेल का. चार अल्किल ग्रुप असलं तर टेट्रा सबस्टिट्यूट. तीन असेल तर ट्राय सबस्टिट्यूट. दोन असेल तर डाय सबस्टिट्यूट. आणि एकच असेल तर मोनो सबस्टिट्यूट अल्किन म्हणायचं. ओके हा टेट्रा सबस्टिट्यूट आहे. मग ह्यालाच आपण ओके हा सगळ्यात जास्त असणार लक्षात घ्या. ओके ह्याचं फॉर्मेशन सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर दुसरा इथं तीन अल्किल ग्रुपचा बघा इथं असा असेल तो अशा होतील. ओके सी एच आर. ओके हा ट्राय सबस्टिट्यूट. तीनच अल्किल ग्रुप आहेत ना. ट्राय सबस्टिट्यूट. त्यानंतर डाय सबस्टिट्यूट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके डाय सबस्टिट्यूट. हा डाय सबस्टिट्यूट अल्किन. दोनच अटॅच आहेत. हा मेजर असणार आहे आणि स्टॅबिलिटीची जास्त असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा ह्याच्यामध्ये मोनो सबस्टिट्यूट. डाय सबस्टिट्यूटमध्ये बघा आर टू इथं आर टू घ्या. तर दोन अल्किल ग्रुप एका साईडला अटॅच असेल तर हा मेजर असेल. त्यानंतर इथं अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप एच एच हा असेल. हा पण डाय सबस्टिट्यूट आहे. हा पण डाय सबस्टिट्यूट आहे. इथे एकाच कार्बनला दोन अल्किल ग्रुप आहेत. तर डिफरंट कार्बनला दोन अल्किल ग्रुप्स आहेत. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा मोनो सबस्टिट्यूट. ओके मोनो सबस्टिट्यूटमध्ये कसं आहे असणार बघा. आर सी एच डबल वन सी. ओके सी एच आर. ओके बघा इथ्यामध्ये आर सी एच डबल वन सी एच टू. इकडे एक हायड्रोजन अटॅच असणार. इकडे एक हायड्रोजन अटॅच असणार. ओके इथं एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे ना कार्बन कार्बन डबल बॉन्डला. त्यामुळे हा काय झाला आपला मोनो सबस्टिट्यूट झाला. त्यानंतर शेवटचा इथं कुठला असणार आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डला कुठलाही अल्किल ग्रुप अटॅच नसेल तर चल का. हे असेप्टिन असेल लक्षात आहे. ओके म्हणजे टेट्रा सबस्टिट्यूट आहे. त्यात तर हा कसा आहे आपला इथं टेट्रा सबस्टिट्यूट. टेट्रा सबस्टिट्यूटेड हे ट्राय सबस्टिट्यूटेड. हा डाय सबस्टिट्यूटेड. हा पण डाय सबस्टिट्यूट आहे. त्यानंतर हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे. ओके आणि इथं कुठलंही सबस्टिट्यूशन नाही लक्षात घ्या. ओके अशा पद्धतीनं आउटर ऑफ स्टॅबिलिटी अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन असणार आहे. ओके सगळ्यात मेजर कुठला असणार आहे टेट्रा सबस्टिट्यूट. त्यानंतर ट्राय सबस्टिट्यूट. त्यानंतर डाय. डायमध्ये एका कार्बनला आणि दोन कार्बनला अल्किल ग्रुप असणार. त्यानंतर मोनो आणि त्यानंतर आपला लास्ट अल्किन आपला इथिन असणार. ओके लक्षात आहे सगळ्यांना. अशा पद्धतीने हा सॅडसेप रूल आणि झेटिव रूल आपला असणार आहे. ओके इथं आपला डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन ऑफ अल्किलन्स ही पहिली इलिमिनेशन रिॲक्शन होती लक्षात घ्या. ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो आहे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन किंवा वन टू इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो.
ओके लक्षात आले ओके ही रिएक्शन आपली इथं कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट जी आहे ती डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आहे. अल्कोहोलचं डिहायड्रेशन कसं करायचं ओके ती आपली रिएक्शन आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके थँक्यू.